टपलेवाडी येथील ओमशिव गगनगिरी आश्रमाच्या वतीने गुरुपौर्णिमा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन। ओमशिव गगनगिरी आश्रम टपलेवाडी येथे गुरुपौर्णिमा निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आश्रमामध्ये सकाळपासूनच पूजा अर्चा होम हवन सुरू होते। यावेळी आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी शंकरानंदगिरी डफळे महाराज यांचे स्वपत्नी श्री सुशील डफळे, सौ रेखा डफळे, शिष्यश्री सुरेश भाईंगडे व त्यांच्या पत्नी सौ प्रमिला भाईंगडे यांनी पूजन करून गुरुदक्षिणा म्हणून शाल श्रीफळ दक्षिणा देण्यात आली। आश्रमाचे मठाधिपती महंत स्वामी शंकरानंद गिरी डफळे महाराज यांच्या शुभस्ते शालेय 100 विद्यार्थ्यांना वयांचे तसेच गणवेशाचे वाटप करण्यात आले। यावेळी आश्रमाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमासाठी फ्रेंड्स ग्रुप नागदेवी मुंबई, अतुलभाई कामदार, SN पाईप स्टोअर्स मिलनभाई मुंबई, मौली शैक्षणिक सामाजिक विकास संस्था पनुंबरे वारूंचे तानाजी पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। यावेळी तानाजी डफळे, संजय डफळे, सर्जेराव डफळे, बबन डफळे, सागर डफळे, आनंद सावंत, मोहन घोलक पनुंबरे वारूंचे केंद्र प्रमुख SG केंद्रे, राम नायकवडी, कुमार बागल, प्रथमेश पाटील, यशवंत नायकवडी, लक्ष्मण नायकवडी, कृष्णा नायकवडी, संजय काशीद, करण मारुळकर, मुंबई तसेच परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशमयती एसटीएन मराठीचे शराशर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिले। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।